नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 30 जून 2024 आहे. तर आमच्या या 9 वर्षाच्या गोल्डन सीताफळ बागेला पहिले पाणी देऊन बरोबर 50 दिवस झाले आहेत. तर खूप सततच्या पावसामुळे थोडीशी पहिली कळी ड्रॉपिंग झालेली होती. तर 1-8 दिवसापूर्वी मी आपल्याला व्हिडिओ पाठवला होता की सेटिंगला सुरुवात झालेली आहे. तर आमच्या या बागेला आम्ही रिकॉर्ड घेतलेला आहे, आपण पाहू शकता. तर सध्याच्या स्टेजमध्ये आपल्याला सेटिंगची परिस्थिती दाखवते. याची वाढ देखील 1 ते 1.5 फुटापर्यंत झालेली आहे ब्रँचेसची वाढ. तर अशा पद्धतीने सेटिंगला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की कळी सेटिंग अशा पद्धतीने झालेली आहे आणि नंतरच्या कळ्या भरपूर आहेत. अजून इथे देखील आपण पाहू शकता. तर प्रति झाड 4 ते 9 पर्यंत, कमीत कमी 4 व जास्तीत जास्त 9 सेटिंग झालेले आहेत. इथे पण पहा प्रति झाड. आणि अजून सेटिंग चालू आहे. कळ्या देखील आपण पाहू शकता खालच्या बाजूने, कळ्याचे प्रमाण देखील भरपूर आहे व अशा पद्धतीने देखील सेटिंग आहे. तर रिकट घेतला होता याला, तरी देखील याला सेटिंग चांगल्या प्रमाणात चालू झालेलं. आता इथे आपण पहा भरपूर कळ्या आहेत व सेटिंग सुद्धा चांगले आहे. तर आज आम्ही आमच्या या बागेला ड्रिपमधून 0:52 1:5 किलो व मॅग्नेशियम सल्फेट 1:5 किलो अशा पद्धतीने ड्रिपमधून डोस दिलेला आहे. तर ज्या पहिल्या कळ्या ड्रॉपिंग झालेल्या होत्या त्यातल्या काही फार कळ्या चुकून राहिलेल्या, जे सर्वच कळ्या ड्रॉपिंग होत नाहीत पहिल्या टप्प्यातल्या, तर पहिल्या टप्प्यातल्या कळ्या ज्या सेटिंग झालेल्या आहेत काही झाडांना आज निरीक्षण केल्यामुळे आम्हाला अशा पद्धतीची फळे सेटिंग झालेली मोठ्या साईजची आपण पाहू शकतो. ह्याची साईज मोठी आहे. तर हे सेटिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीचे जर पहिली कळी ड्रॉपिंग झाली नसती तर अशा पद्धतीची झाडाला 10 तरी फळे आपल्याला सापडली असती. पण पहिली कळी सततच्या पावसामुळे ड्रॉपिंग झाली, त्याच्यामुळे आत्तासुद्धा सेटिंग चांगली आहे. आता अशा पद्धतीचे सेटिंग चालू आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या बागेचे व्यवस्थित निरीक्षण करावे व एक रोज शक्य नसेल तरी 3 ते 4 दिवसातून तरी बागेत एखादा तरी राऊंड मारावा, जेणेकरून बागेत फिरावे. जेणेकरून आपण बागेत फिरल्यानंतर बागच आपल्याला सांगत असते की काय पाहिजे काय नाही. त्याच्यामुळे बागेत फिरावे जेणेकरून आपल्याला समजते की बागेला कशाची कमतरता आहे. तर बागेला कोणता स्प्रे घ्यायचा, रोगराई आहे का, थ्रिप्स वगैरे आहे का, किंवा मिलीबग दिसतो का बागेमध्ये, किंवा मुंग्यावर चढतात का. मुंग्या जर झाडावर चढत असतील तर मिलीबगचा प्रादुर्भाव आहे असे समजावे. तर अशा पद्धतीने रिकॉर्ड घेतले तरी यावर्षी सेटिंगला चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. व अजून कळ्या आपण पाहू शकता, कळ्या देखील भरपूर प्रमाणात आहेत. तरी किती सेटिंग होते ते आपल्याला 1 महिन्यामध्ये कळेलच. इथे देखील आपण पाहू शकता. आता इथे तर गंमत झालेली आहे, एका फांदीला साधारणतः ही एक फांदी आहे. व इथे आपण पाहू शकता ही एक फळ सेटिंग झालेले आहे, हे 2, हे 3 याच्या पाठीमागे आहे, इथे 1 आहे, 4. तर एवढ्या गोल एरियामध्ये ते 4 सेटिंग झालेले आहेत व हे देखील सेटिंग व्हायला लागलेले आहेत, म्हणजे 5 आणि 6. तर एवढ्या एरियामध्ये 6 सेटिंग आपल्याला दिसलेले आहे. तर सेटिंग अतिउत्तम, छान प्रकारे सेटिंग चालू आहे. तरी शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या गोल्डन सीताफळ बागेचे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावे आणि वेळोवेळी स्प्रे घ्यावे, जेणेकरून फळमाशीचा प्रादुर्भाव कुणाच्याही फळांमध्ये आढळून यायला नको. वेळोवेळी स्प्रे आणि ट्रॅप देखील लावावेत. हार्वेस्टिंगच्या 2 महिने अगोदर ट्रॅप लावावेत, जेणेकरून फळमाशीचा त्रास आपल्याला होणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या बागेची अशी कंडिशन आहे.